स्वतःच्या बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मालेगाव हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांना पोलिसांनी कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्रिपुराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी रझा अकादमीने शुक्रवारी बंदची हाक दिली होती. त्यावेळी दगडफेक आणि तोडफोड करण्याविरुद्ध पोलिसांनी अटक सत्र सुरू केले असून आतापर्यंत 45 संशयितांना पकडण्यात आले आहे. पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवाईवर MIMचे आमदार मुफ्ती इस्माईल यांनी आक्षेप घेतला असून ज्यांनी दंगल केली त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, मात्र पोलीस हे निरपराधांना पकडून तुरुंगात टाकत असल्याचा आरोप मुफ्ती इस्माईल यांनी केला आहे. कि जो गुन्हेगार है, जो मुजरिम है, आप उनको कड़ी से कड़ी सजा दो कानून के दायरे में, लेकिन जो लोग बेकसूर हैं आप उनको हरेसमेंट ना करें. बहुत सारे लोगों को उठाया गया है सिर्फ इस वजह से कि वो मजमे में थे, उनका फोटो आ गया है. ना उनके हाथ में पत्थर था, ना लाठी खाठी थी, और ना उन्होंने कोई झाड़ फोड़ में हिस्सा लिया, कुछ भी नहीं किया, लेकिन तमाशाई की हैसियत से थे. उनको भी जो है सब धाराएं लगा करके उठाया जा रहा है. ये एक लकड़ी से हाँकने का जो तरीका पुलिस डिपार्टमेंट ने इख्तियार किया है, ये गलत है. 9 न्यूज साठी प्रतिनिधि रईस शेख, मालेगांव.